Hello everyone, welcome to RV South English. So student, today we are going to learn class 10th lesson Be Smart. Be Smart चा अर्थ होतो की हुशार बना, स्मार्ट बना. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. Champions aren't made in gyms. तर champions म्हणजे काय? Champions म्हणजे विजेता, एखादी गोष्ट जिंकून जो घेतो असा. तर champions जे असतात म्हणजे इथे आपण म्हणू की सक्सेसफुल पीपल, तर हे जे चॅम्पियन्स असतात आरंट मेड इन जिम्स, हे जिम्समध्ये बनत नाही. म्हणजे जर एखादा खेळातला चॅम्पियन असेल तर तो जिममध्ये बनत नाही. म्हणजे जरी आप जिम त्याच्यासाठी महत्त्वाचं असलं, जिम म्हणजे काय तर जिथे तो व्यायाम करतो किंवा जिथे तो प्रॅक्टिस करतो ती जागा, तर त्या जागेमध्ये तो बनत नाही. किंवा त्या जागेचा जिथं तो व्यायाम करतो त्या ठिकाणाचा त्याच्या चॅम्पियन बनण्यामध्ये सर्वाधिक वाटा नसतो. मग काय असते की ज्याच्यामुळे चॅम्पियन्स बनतात? चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाईड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. तर चॅम्पियन हे अशा गोष्टींमुळे बनतात, अशा गोष्टींपासून बनतात की जे त्यांच्या आतमध्ये असते, डीप इनसाईड देम, त्यांच्या आतमध्ये खोलवर दडलेलं असं काहीतरी असते की ज्यामुळे ते चॅम्पियन्स बनतात. जे लोक यशस्वी असतात ते यशस्वी बनतात कारण त्यांच्या आतमध्येच काहीतरी असते. ते काय असते? तर डिझायर. डिझायर म्हणजे तीव्र इच्छा, एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा, त्याला म्हणतो आपण डिझायर. अ ड्रीम, ड्रीम म्हणजे एक स्वप्न. अ विजन, विजन म्हणजे दृष्टी किंवा दृष्टिकोन. तर चॅम्पियन्स हे जिममध्ये बनत नाहीत, तर चॅम्पियन्स हे बनतात कारण त्यांच्या आतमध्ये काहीतरी असते. ते असते डिझायर, ड्रीम आणि विजन, म्हणजे तीव्र इच्छा, स्वप्न आणि दृष्टिकोन, आणि यामुळेच ते चॅम्पियन बनतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. तर हे जे चॅम्पियन्स असतात यांच्यामध्ये स्किल तर असलीच पाहिजे, त्यासोबत विलसुद्धा असली पाहिजे. आता स्किल म्हणजे काय? स्किल म्हणजे कौशल्य. एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्या विषयातलं आपल्याला किती ज्ञान आहे, ते आपल्याकडे झालेलं कौशल्य. जसं की समजा एखादा व्यक्ती लाकडाची फर्निचर बनवतो, तर ते जे काम आहे त्याचं, लाकडाचं फर्निचर बनवणं, तर त्याची काय झाली? स्किल झाली, म्हणजे त्याचं कौशल्य झालं, त्यामुळे तो काम करतो, पैसे कमवतो. आणि त्यासोबतच त्या व्यक्तीमध्ये, चॅम्पियनमध्ये काय असली पाहिजे? विल. विल म्हणजे काय? तर विल म्हणजे तीव्र इच्छा किंवा एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा असणं. तर दे हॅव टू हॅव स्किल अँड विल. तर चॅम्पियन्समध्ये स्किल म्हणजे कौशल्य तर असलंच पाहिजे, पण विलसुद्धा असली पाहिजे, म्हणजे ती मिळवण्याची एखादी गोष्ट जी त्यांना, एखादं ध्येय त्याच्यासमोर जे आहे ते मिळवण्याचं, ते मिळवण्याची जी इच्छा आहे तीसुद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण ही जी विल आहे ही स्किलपेक्षा स्ट्रॉंगर असली पाहिजे. ही जी विल आहे, ही जी तीव्र इच्छाशक्ती आहे काहीतरी मिळवण्याची, ही स्किलपेक्षा म्हणजे कौशल्यापेक्षा उजवी असली पाहिजे किंवा जास्त गाढ असली पाहिजे. आता असं का बरं? कारण स्किल आपण कधीही शिकू शकतो. समजा माझ्याकडे एखादी स्किल नाही आहे तर ती मी कधीही शिकू शकतो, एखादं कौशल्य आपण कधीही शिकू शकतो. पण ही जी विल आहे म्हणजे ही जी तीव्र इच्छा आहे जी आपल्या आतमध्ये असते एखादी गोष्ट मिळवण्याची, एखादं ध्येय साध्य करण्याची जी इच्छा आहे ती आपल्यामध्ये कधीही प्रगड असली पाहिजे, म्हणजे खूप जास्त असली पाहिजे. जेव्हा इच्छा आपली जास्त असेल तेव्हा स्किल्स आपण आपोआप शिकून घेऊ. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. तर सक्सेसफुल प्रोफेशनल जे आहेत, म्हणजे जे यशस्वी लोक आहेत, ते अशा प्रकारे थ्राईव्ह झालेले आहेत, अशा प्रकारे त्यांचं जे आहे त्यांची भरभराट झालेली आहे. कारण त्यांनी नेहमीच, जसं की चॅम्पियन्स ठेवतात तसं नेहमीच त्यांनी एक डिझायर, ड्रीम आणि विजन ठेवलेलं आहे, आणि त्यांच्या स्किल आहे, आणि त्यासोबतच त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं विल म्हणजे तीव्र इच्छासुद्धा आहे, आणि अशा प्रकारेच त्यांनी जीवनात प्रगती केलेली आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. इफ यू यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपल्याकडे, आपल्या सगळ्यांमध्येच नॅचरल टॅलेंट्स असतात, म्हणजे प्रत्येकामध्येच नॅचरली टॅलेंट असतात, म्हणजे कौशल्य असतात, गुण असतात, प्रत्येकामध्ये असतात, आणि जर आपण त्याचा योग्य प्रकारे वापर केला, इफ यू यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ, जर
त्या टॅलेंटचा ते गुण जे आहेत त्यांचा वापर करून जर आपण आपल्या लाईफचे गोल सेट केले, गोल म्हणजे ध्येय, ते टॅलेंट वापरून जर आपण आपल्या लाईफचे आपल्या जीवनातले ध्येय निश्चित केले तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपल्याला इझिली म्हणजे एकदम सोपी पद्धतीने जीवनात यश मिळेल किंवा आपण यशस्वी होऊ शकतो जर आपल्या टॅलेंटशी रिलेटेड गोल्स आपण सेट केले. जर एखाद्यामध्ये सिंगिंगचं टॅलेंट असेल आणि त्यांनी सिंगर बनायचं गोल सेट केलं तर ते त्याच्या टॅलेंटशी मिळतं जुळतं आहे तर त्याचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेससुद्धा जास्त आहेत. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. पण जर आपण एखादं गोल निश्चित केलं, एखादं ध्येय निश्चित केलं आणि ते ध्येय मिळवण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत तर आपण ते कधीही मिळवू शकणार नाही. एखादं ध्येय निश्चित केल्यावर त्या दृष्टीनं प्रयत्न करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असते. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आता गोल सेट करणे म्हणजे ध्येय निश्चित करणे, याचे दोन व्हॅल्युएबल ॲसेट्स आहेत, दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात जेव्हा आपण एखादं ध्येय निश्चित करतो. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, ओरिजिनॅलिटी म्हणजे वास्तविकता, तर वास्तविकतेचा सेन्स असणे म्हणजे वास्तविकतेचं भान असणे. अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, आणि पाऊल टाकणे टू इल्युमिनेट द पाथ म्हणजे जो मार्ग ज्या मार्गावर आपण चालला जावं तो प्रकाशित होण्यासाठी त्या दृष्टीनं त्या मार्गावर पाऊल टाकणे. म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक तर वास्तविकतेचं भान असलं पाहिजे, दुसरं आपण ज्या मार्गानं जात आहोत त्या मार्गानं आपण तो मार्ग आपण प्रकाशित केला पाहिजे, म्हणजे त्या मार्गानं जायसाठी पाऊलं टाकले पाहिजे, त्या दृष्टीनं आपण तयारी चालू केली पाहिजे जेव्हा आपण गोल निश्चित करतो तेव्हा. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परसुईंग देम टू ॲक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन. तर हे जे गोल्स असतात म्हणजे हे जे ध्येय असतात, पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ परसुईंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. त्यामुळे आपल्याला जे भविष्यातले बेटर फ्युचर सिच्युएशन आहेत म्हणजे आपलं जे एक प्रकारे म्हणू आपण की चांगलं भविष्य आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला नेहमीच मदत करतात. म्हणजे एखादा व्यक्ती ज्यांना आपल्या लाईफचे गोल सेट केलेले असतील म्हणजे त्यांना ध्येय निश्चित केलेले असतील, त्याला कधी काय मिळवायचं आहे हे त्यांनी जेव्हा ठरवलेलं असेल तेव्हा अशा व्यक्तीचे जे चान्सेस आहेत सक्सेसफुल होण्याचे ते आपोआपच वाढतात. अशा व्यक्ती व्यतिरिक्त ज्यांना आपल्या जीवनात गोल सेट केलेला नाही, तर ज्यांना गोल सेट केलेला आहे त्याचे यशस्वी होण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप वाढतात. दे हेल्प टू स्टीयर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. तर दे हेल्प टू स्टीयर अ कोर्स ऑफ लाईफ, तर हे जे ध्येय असतात म्हणजे हे जे गोल्स असतात ते आपल्या जीवनाला एक स्टीयर म्हणजे योग्य दिशा देणे, ते आपल्या जीवनाला एक योग्य दिशा देण्याचं काम करतात. रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन, आणि जर आपण लेटिंग थिंग्स हॅपन म्हणजे जर आपण गोष्टी घडतात तशा घडू दिल्या, आपण एक गोल निश्चित केलं नाही, ध्येय निश्चित केले नाहीत आणि आपण गोष्टी घडत आहेत तशा घडू दिल्या, जसं की ठीक आहे झालो 10वी पास होऊ द्या, झालो 12वी पास होऊ द्या, पुढचं पुढे पाहू, जेव्हा वेळ येईल तेव्हा काही ना काही करूच, अशा प्रकारे जो एक कॅज्युअल ॲटिट्यूड असतो तसा जर आपण ठेवला आणि आपलं निश्चितच नाही आहे की आपल्याला नेमकं करायचं काय, असं जर असलं तर आपलं जीवन जे आहे ते भरकटून जाईल. पण जर आपण गोल निश्चित केले तर एक जीवनाला दिशा देण्याचं काम ते गोल करतात. जसं की ठरव आपल्याला माहिती असते की आपल्याला काय करायचं, जसं की एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की त्याला इंजिनियर बनायचं आहे, तो त्या हिशोबाने 10वीपासून 8वीपासून 12वीपासून तयारी सुरू ठेवेल आणि त्या दिशेने योग्य प्रकारे तो पावलं टाकत टाकत पुढे जाईल. पण जर एखाद्या व्यक्तीला माहीतच नाही की करायचं काय, तर तो एखाद्या समुद्रात भटकलेल्या जहाजासारखा इकडे तिकडे भटकतच राहील. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. आता गोल सेट करणं हे वरवर जरी सोपं वाटत असलं तरी हे क्वाईट चॅलेंजिंगसुद्धा आहे, म्हणजे खूपच असं आपल्याला चॅलेंज करणारं आहे, तितकंच कठीण आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲबसेन्स ऑफ एनी गोल. जर आपल्याकडे गोल्सच नसला, ॲबसेन्स ऑफ एनी गोल, आपल्याकडे ध्येयच नसलं तर आपल्याकडे फिअर ऑफ फेल्युअरसुद्धा नसेल, म्हणजे अपयशी होण्याची भीती. तर माझ्याकडे ध्येयच नाही आहे, मला काय करायचं ते माहीतच नाही, तर मी अपयशी तरी होईल का? नाही, होणारच नाही. पण समजा माझ्याकडे ध्येय आहे, मला डॉक्टर
व्हायचं आहे, ते माझं ध्येय आहे, तर एक प्रकारे एक अपयशाची भीतीसुद्धा मनात राहील की नाही झालं तर काय, असं होईल ना की नाही झालं समजा मी डॉक्टर तर काय होईल, मला अपयश आलं तर काय होईल, तर ही भीती आपल्या मनात राहील. पण जर गोलच नसलं तर भीती राहणार नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड वॉट वन वॉन्ट्स टू अचीव्ह इन द एंड. सरतेशेवटी आपल्याला काय मिळवायचं आहे हे आपल्याला आत्ताच डिसाईड करावं लागेल किंवा डिसाईड करावंच लागते. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट रिकमेंड अ 5-step approach. तर अशा प्रकारे आपले जे ध्येय आहेत ते जर आपल्याला मिळवायचे असतील तर जे एक्सपर्ट्स आहेत म्हणजे जे तज्ज्ञ लोक आहेत ते आपल्याला काही मार्गदर्शन करतात. त्यांनी आपल्याला काही 5 approach दिलेले आहेत, 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांचा विचार करून आपण आपलं जीवनातलं जे ध्येय आहे ते निश्चित करू शकतो. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल टू रीच सक्सेस. तर हे जे स्मार्ट गोल आहेत SMART, हे जे स्मार्ट गोल्स आहेत ही एक प्रकारची मेथडॉलॉजी आहे. मेथडॉलॉजी म्हणजे एक प्रकारचं एक मेथड आहे, एक पद्धत आहे, एक प्रक्रिया आहे जी आपल्याला किंवा कोणालाही आपलं गोल निश्चित करण्यामध्ये मदत करते. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. तर या स्मार्टचं लॉंग फॉर्म काय आहे, स्मार्टचा अर्थ काय आहे, एज फॉर स्पेसिफिक म्हणजे एक निश्चित, हे आपण डिटेल एक एक करून शिकणार आहोत. दुसरं आहे एम फॉर मेजरेबल म्हणजे मोजता येणार, ए फॉर अचिवेबल म्हणजे मिळवता येणार, आर फॉर रिअलिस्टिक म्हणजे वास्तवाशी संबंधित, वास्तविक, अँड टाइम बाउंड म्हणजे एका निश्चित वेळेत. तर अशा प्रकारे ह्या 5 गोष्टी आहेत, या जर आपण कन्सिडर केल्या तर आपण आपलं गोल निश्चित करू शकू आणि ते मिळवण्याच्या दृष्टीनं पावलंसुद्धा टाकू शकू. आणि 10व्या वर्गात म्हणजे आपण ज्या वर्गात आता शिकत आहोत 10व्या वर्गात, ह्या वर्गात असा लेसन का बरं दिलेला आहे, कारण 10वीनंतर आपल्याला खऱ्या अर्थानं आपण शिक्षणाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकतो आणि इथे खूप वाटा असतात आणि आपल्याला कोणती वाट निवडायची आहे, कोणत्या दिशेनं आपल्याला करिअर करायचं आहे हे निवडायचं असते. आणि अशा वेळेस आपल्या मनात फार कन्फ्युजन असते की हे करू की ते करू, या अभ्यासक्रमाला जाऊ की त्या अभ्यासक्रमाला जाऊ. अशा वेळी ह्यामधील या लेसनमधील जे आपल्याला 5 तत्त्व 5 गोष्टी यांनी सांगितलेले आहेत, जसं की स्पेसिफिक आहे, मेजरेबल आहे, अचिवेबल आहे, रिअलिस्टिक आहे आणि टाईम बाउंड आहे, तर ह्यांची मदत घेऊन आपण आपलं जे गोल आहे ते निश्चित करू शकू. म्हणजे मला कोणत्या गोष्टीत करिअर करायचं आहे हे एखादा व्यक्ती ठरवू शकेल या 5 गोष्टींच्या मदतीनं. तर अशामध्ये आपण हे जे 5 तत्त्व त्यांनी सांगितलेले आहेत त्यांना आपण डिटेलमध्ये बघू. तर आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर, गुड बाय.